morning. Sit down. Thank you, madam. आपण या वर्षी सीमावर्तीच्या ठिकाणी राखा बनवायचं का रे? हो. बाई कली खूप छान राख्या बनवते. बाई आपण या बरोबर शुभेच्छा कार्डही बनवायचं का? हो छान. बाई माझा मामा सैनिक आहे आणि त्याला कालही राखी पाठवली आहे. बरोबर, खूप छान. बघा त्याच्याही मामाला त्याच्या आईने काय केली, कालच राखी पाठवली. आता काय करू आपल्याला? राखी बनवायची. मग आता मी काय करते, गट करते. चला पाच पाच जणांचे गट करून घ्या. हा चला तू इकडे ये. हा तू इकडे बघ. चला राखी. हा इकडे बसले तू. हा तू इकडे. हा चला आता मी तुम्हाला राख्या सामान देते. हा तन्वी चल राखी कशी बनवायची सांग बर. हा चल पुढे येऊन राखी कशी बनवायची सांग. बाय मित्रांनो, पांढरा एक कागद घेतला, त्याच्यावर वर्तुळ कापायचा. हे बघा असा वर्तुळ कापलेला. आता आपण रंगीत कागदाचा पण वर्तुळ कापूया. हे पहा आपण दोन वर्तुळ कापून घेतले. आता पांढऱ्या वर्तुळावर गुलाबी वर्तुळ चिकटवूया. पहा तन्वी कसं करती, सर्वांनी लक्ष द्या. तुम्हाला पण तसंच बनवायचंय. सर्वांनी नीट निरीक्षण करा. आता बघा मी किती छान चिकटवलंय. आता आपण याच्यावर टिकल्या चिकटवूया. पहा वैभव सर्कस आपल्याला करायचंय. पहा तन्वी किती सुंदर बनवते. हो की नाही? आपण टिकल्या चिकटूया. बघा मी किती छान चिकटवलंय. आता आपण दोरी चिकटूया. पहा तन्वी किती सुंदर पद्धतीने दोरी चिकटवती. आता दोरी नीट लागण्यासाठी आपण अजून एक स्टिकर चिकटवूया. आणि आता आपली राखी तयार झाली आहे. तन्वी सारखे झाले का तुमचे राखी? हा खूप छान चाललंय काम, खूप सुंदर. हा जे शुभेच्छा कार्ड बनवतात त्यांनी पण आपले शुभेच्छा कार्ड सुरू करा. आपल्या राख्या शुभेच्छा कार्ड सैनिकांना आवडले पाहिजे की नाही? त्यामुळे खूप छान काम करा. हा खूप सुंदर. वा राखी
खूप छान आहे. तमी सारखं बनवलं की नाही? छान आहे छान आहे. आता आपण काय करू, ह्या सर्व राख्या आहेत आता आपण सैनिकांना काय करू, पाठवून देऊ. चला तर आता आपण हे जे आपलं पाकिट आहे ना, याच्यात आपण आता आपल्याला सैनिकांचा पत्ता टाकूया. तर पहा, मी पत्ता टाकते. श्री अमोल उदमले, मुक्का तालुका कुपवाडा, जिल्हा कुपवाडा, राज्य बघा ते कुठे, जम्मू काश्मीरला. खूप लांब आहे जम्मू काश्मीर. आणि पिन टाकते खाली. आता आपण काय करू, ह्याच्यामध्ये राखी टाकूया आणि ते पाठवून देऊ. विराट चल इकडे. आता मी पॅक केलंय, तू काय कर, आपल्या शिपाई काकांकडे नी दे आणि त्यांना सांग ही पाकिट पोस्टामध्ये टाकायला. जा बरं. चला मुलांना, आता आपली राखी कुणाला जाणार आहे रे, सैनिकांना जाणार आहे की नाही? तर ते सैनिक आता काय करते, खुश होते. का खुश होते माहितीये? कारण पहा, ते एक सहा सहा महिने एक एक वर्ष ते आपल्या घरापासून खूप दूर असतात आणि त्यांना कोणता सण नसतो काही नसतो. आणि ते सगळे जण काय करतात, आपल्या देशाची सेवा करत असतात, म्हणजे देशाचं रक्षण करत असतात, आहे की नाही? आणि त्यामुळं आपली राखी गेली किंवा आपण आता आपली भेट कार्ड त्यांना पोहोचल्यावर त्यांना आपल्या बहिणीची, आईची, घरातल्या सगळ्या माणसांची काय होईल, आठवण येईल आणि त्यामुळे त्यांना खूप सारा आनंद होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आपण दरवर्षी आता असा संकल्प करूया की दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळीला आपण त्यांना काय करायचं, राखी पाठवायची आणि भेट कार्ड पाठवायचे.